कणकवली तालुक्यातील साकेडी बोजीचीवाडी या ठिकाणी गोवा बनावटीच्या दारू साठ्यावर छापा मारत कणकवली पोलिसांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास कारवाई केली आहे. या प्रकरणी मुंबई दारूबंदी अधिनियमानुसार बितोड जुवा म्हापसेकर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईमध्ये बॉक्स लेमन वोडकाच्या 22 बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यात 2200 रुपयांची गोवा बनावटीची दारू हस्तगत करण्यात आली आहे. आंबोली नांगर तासे ते महिंद्रा थाट झाडाला आदळून झालेल्या भीषण अपघातात लातूर येथील एका युवकाचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य 6 जण जखमी झालेत. बुधवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. गाडी अतिजलद असल्याने चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता आलं नाही व गाडी रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की झाड उन्मळून पडले आणि गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झालाय. तेंडोली मुनंकरवाडी येथे राहणाऱ्या कालिदास हनुमंत केळुसकर वय 33 यांनी बुधवारी दुपारी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मृत कालिदास हे मूळ डोंगरपाल बांदा येथील रहिवासी होते. कुडाळ पाटपरोळे मार्गावर माड्याची वाडी सोसायटी नजीक बसथांबा येथे 2 दुचाकीमध्ये जोरदार धडक बसून अपघात झाला. यात दुचाकीस्वार युवक जखमी झालाय तर दुसरी महिला दुचाकीस्वार जखमी झाली. बुधवारी सायंकाळी 7:00 सुमारास हा अपघात झालाय. सावंतवाडी शहरात कॉम्प्लेक्स मधील एका फ्लॅटमध्ये महिला एकटी असल्याचे पाहून तृतीय पंथींनी घरात घुसून दमदाटी करीत पैसे घेतल्याचा प्रकार बुधवारी घडलाय. कॉम्प्लेक्स मधील अन्य रहिवाशांनी पळून जाणाऱ्या त्यातील एकाला पकडून चोप दिलाय तर अन्य दोघांना कुडाळ येथून सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.